दिनांक 10/8/2021 रोजी दक्षिण सोलापूर मदरी गावातील वार्ड क्रमांक 3 झोपडपट्टी येथे गेल्या कित्येक वर्षापासून इथल्या रहिवाशांना गटारीच्या घाण पाण्याची समस्या अतोनात भेडसावत होती। तसे या घाण पाण्यामुळे दुर्गंधीही मोठ्या प्रमाणात पसरून आरोग्याच्या विविध समस्याही उद्भवत होत्या। त्यामुळे येथील रहिवाशांनी मदरी गावचे उपसरपंच मुजीब शेख यांच्याकडे सुद्धा तक्रार दाखल केली होती। या अनुषंगाने आज पंचायत समिति सदस्य योगीराज दिंडोरे यांच्या मार्गदर्शनातून व उपसरपंच मुजीब शेख यांच्या प्रयत्नातून मदरी गावातील वार्ड क्रमांक 3 मध्ये बायपास गटारीच्या कामांची सुरुवात करण्यात आली आहे। या कामासाठी लागणारे आर्थिक निधी पंचायत समिति सदस्य योगीराज दिंडोरे यांनी 1 लाखाचे निधी मंजूर करून व उपसरपंच मुजीब शेख यांच्या 75,000 स्वखर्चाने या कामाचे शुभारंभ करण्यात आला आहे। त्यामुळे येथील रहिवाशांनी आता समाधान व्यक्त केलंय। यावेळी उपस्थित मान्यवर पंचायत समिति सदस्य योगीराज दिंडोरे, उपसरपंच मुजीब शेख, ग्रामसेवक करण धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य सौ परवीन अब्दुल पटेल, ग्रामपंचायत सदस्य रेणुका हक्के, चंद्रकांत लोणारे, राजशेखर स्वामी, इरप्पा सुथार, इब्राहिम नदाब, प्रभाकर हिरोळी, अण्णाराव चारमगोळ, रमेश मुछंडे, सागर हनमाने, तौसिफ शेख, सुनील हक्के, राजशेखर स्वामी, सादिक गलाटे सर, सैफन मुलुक नदाब, मौला गलाटे, जितेंद्र चव्हाण, बाबू मकानदार व तसेच ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। या कामाची अधिक माहिती उपसरपंच मुजीब शेख व तेथील रहिवासी बालिशा मकानदार यांनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार अर्जुन चव्हाण यांनी। मी मदरे तालुका दक्षिण सोलापूर उपसरपंच या नात्याने मदरे येथील विविध कामांचा शुभारंभ झाला। मदरे येथील पंचायत समितीचे या विभागाचे सदस्य योगीराज दिंडोरे यांच्या माध्यमातून मदरे या गावी झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक 25 ते 30 वर्षापासून गटार नव्हती। पंचायत समितीच्या उमेदवाराने आम्हाला आश्वासन दिलं होतं की त्या मी निवडून आल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाला निधी देतो आणि मला मतदान करा। अशा पद्धतीने त्यांना आम्ही निवडून दिल्यानंतर योगीराज दिंडोरे यांच्या माध्यमातून व आमच्या प्रयत्नातून योगीराज दिंडोरे यांनी 1 लाख रुपयाचा निधी गटारासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्यानंतर आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने मी ज्या मतदारराजाने मला निवडून दिलंय ज्या मतदाराची मला सेवा करायची आहे ती सेवेची संधी मी का सोडू अशा हिशोबाने मी माझं सगळं जे काही मी छोटा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या हिशोबाने मी स्वतःच्या स्वखर्चाने पाईप आणून मदऱ्या या गावातील झोपडपट्टीच्या 25 वर्षापासून गेल्या 25 वर्षापासून पाण्यात आणि मलेरियासारखे रोग निर्माण होत होते आज गटारचं काम चालू केलेलं आहे आणि ते पूर्णत्वास नेलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही रेवणसिद्धेश्वर मंदिर जवळ परिसर स्वच्छ राहावं, मंदिरामध्ये चांगलं वातावरण निर्माण व्हावं ही भूमिका माझ्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं मी या ठिकाणी रेवणसिद्ध मंदिराच्या बाजूला सुद्धा गटारला पाईप घालण्याचा प्रयत्न सध्या करीत आहे आणि ते सध्या काम चालू झालेलं आहे। अशा पद्धतीने या गावचा विकास आणि या लोकप्रधान चॅनलच्या माध्यमातून लोकप्रधान चॅनलचे जे आमचे गावचे प्रतिनिधी आहेत अर्जुन चव्हाण ते अतिशय चांगल्या आणि उत्तमरित्याने आमच्या गावच्या विकासाच्या कामाची मांडणी करतात आणि प्रसिद्धीला देतात। आता माझे सहकारी महेश माशाळे, अब्दुल मजीद पटेल सर व जितेंद्र चव्हाण हे होते। आम्ही पालकमंत्र्यांना रेवणसिद्धेश्वर मंदिरसाठी 10 लाख रुपयाचा सभा मंडप आणि मदऱ्या गावासाठी भुयारी गटार आणि रेवणसिद्ध मंदिर तीर्थक्षेत्राच्या तीर्थक्षेत्र विकास महामंडळाच्या माध्यमातून मदरे हिपळे रस्ता असू दे किंवा होडगे मदरे रस्ता असू दे किंवा सोलापूर कुमटे सोलापूर रस्ता असू दे अशा विविध मागण्यांचा निवेदन आम्ही त्या दिवशी सादर केलेलं आहे आणि भविष्य काळामध्ये ते मंजूर होईल अशी माझी अपेक्षा आहे। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। त्या मदारच्या मकानदार मी राहणार झोपडपट्टी मदरे आणि आमच्या आम्हाला गटरची सर्वात मोठा प्रॉब्लेम होतं आणि आमच्या गावचे डेप्युटी सरपंच मुजीब अल्लाबक शेख यांनी आणि आयरवाडीचे दिंडोरे सरांनी 1 लाख रुपये दिले, स्वतःचे 1.5 ते 2 लाख रुपये घालून त्यांनी स्वतः काम केले आणि आम्ही त्यांचे फार ऋण आहेत। आम्ही स्वतः 30 ते 35 वर्षे स्वतःचं पाणी स्वतः काढून टाकत होतो। ही सर्वात मोठी आमची समस्या होती, गटरचं पाणी डेली पाणी टाकत होतो आम्ही आणि ते समस्या त्यांनी दूर केले, त्यांचं फार मोठं ऋणी आहे।